तर अशा पद्धतीने तुम्ही मुंबईत प्रवेश केला, ट्रेन मधून उतरले, हातात पत्र्याची पेटी. सगळ्याच बऱ्याच लोकांना मुंबईचं फार अट्रॅक्शन असत आणि तरुणपणात आणि त्या दिवसात. आणि जी व्यक्ती आयुष्यात पहिल्यांदा मुंबईत गेली त्याला मुंबई बद्दल काय वाटत असेल, म्हणजे ये है बंबई नगरी या तू देख बबुआ, काय अवस्था होती, म्हणजे काय एक्साइटमेंट असेल किंवा काय होत. सर्वात प्रथम सकाळी सकाळी विटी स्टेशन उतरलो आणि विटी स्टेशन बघूनच थरथरलो. काय स्टेशन, एवढं मोठं स्टेशन आयुष्यात पहिल्यांदाच पाहिलं. फिल्म मध्ये वगैरे पाहिलं होतं तरी पण प्रत्यक्षात पाहणं आणि फिल्म मध्ये पाहणं जमीन आसमान फरक. तर मी स्टेशनवर उतरलं, बाहेर आलो. बाहेर आल्यावर टाइम्स ऑफ इंडियाची बिल्डिंग, महानगरपालिकेची बिल्डिंग बघून ते तिन्ही बिल्डिंग अप्रतिम, म्हणजे इंग्रजांच्या काळातलं बांधलेलं ते. आणि मग शेजारी आणखीन एक इन्स्टिट्यूट आणि मग आमचं जे 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 तुम्हाला कोणाला विचारावं लागलं का की कसं जायचं? नाही, मला आधी सांगितलं होतं असं असं आहे म्हणून. म्हणजे जेजेत शिकलेले आमचे एक टीचर होते, त्यांनी मॅप काढून दिला, सविस्तर माहिती दिली होती. आणि तिथल्या लक्ष्मण नावाचं एक माणूस होता, आमच्या जेजेमध्ये त्याचं कॅन्टीन होत, तो खूप लोकांना मदत करत होता. त्याच्या नावाने मला चिठ्ठी दिली होती, मदत करा म्हणून. तर मग मी जेजेत आलो आणि गेट उघडलेलं होतं सकाळी, हातात पत्र्याची पेटी आणि प्रवेश केला. अजून ऑफिस वगैरे उघडलं होतं, सगळं प्रिमायसेस फिरून पाहिलं, म्हणजे त्यातच भरपूर वेळ गेला. आणि साधारण 8:30 वाजता डिपार्टमेंट उघडलं आणि मी सगळे डिपार्टमेंट, म्हणजे पेंटिंग डिपार्टमेंट, स्कल्पचर डिपार्टमेंट पाहून थक्क झालो. आणि पेंटिंग डिपार्टमेंटमध्ये पण स्कल्पचरच स्कल्पचर, म्हणजे पेंटिंग डिपार्टमेंट मध्ये पण स्कल्पचर ठेवलेले होते. आणि बाहेरही किती स्कल्पचर ठेवलेले, गार्डन सगळं स्कल्पचर ठेवलेलं आहे. आणि मग जेव्हा स्कल्पचर डिपार्टमेंट मध्ये गेलो, इतका मोठा हॉल आणि त्या हॉलवर सगळे ब्युरोल डिस्प्ले केलेले, वर स्कल्पचर ठेवलेले आणि अनाटॉमीचे काही स्कल्पचर्स होते, हे सगळं बघून थरथरून गेलो. मी पेंट, म्हणजे 2 वर्ष पेंटर व्हायचं हे स्वप्न पाहत होतो आणि ते सगळं पाहिल्यानंतर कम्प्लीट माझं दृष्टिकोनच चेंज झाला. आणि म्हणजे तुमचं स्वप्न होतं की तुम्हाला पेंटिंगलाच ऍडमिशन घ्यायची आहे, जरी देवरकोंडा सर म्हणाले होते तरी शिल्पकलेबद्दल काही माहिती नव्हती. शिल्पकलेचं एज्युकेशन असतं हेही मला माहिती, हेही माहीत नव्हतं. खरंच मला माहित नव्हतं की याचंही शिक्षण असते. आणि मग मी गेलो आणि तिथे मग गेल्यानंतर कळलं की अनेक डिपार्टमेंट आहे, टेक्स्टाईल आहे, इंटेरियर डिझाईन आहे, मेटल क्राफ्ट आहे, आर्किटेक्चर आहे, सिरॅमिक पण आहे, मला सिरॅमिक आहे आणि अजून एक कुठलं ते कमर्शियल आर्ट आहे, असे सगळे अनेक विभाग आहे, प्रिंटिंग आहे. तर असे अनेक विभाग तिथे आहे. अर्थात मी स्कल्पचरला मग फॉर्म भरताना स्कल्पचर म्हणून भरून. बर, म्हणजे अगदी अनपेक्षित हो, केवळ तो स्कल्पचर डिपार्टमेंटचा हॉल पाहिल्यामुळे जे इम्प्रेशन झालं तर त्याच्यामुळे शिल्पकलेला ऍडमिशन घेतलं गेलं. काय लहानपणापासून मातीशी खेळलेले होते, कळत न कळत, म्हणजे जर मला माहीत असतं शिल्पकलेचं शिक्षण असते तर मग मी आधीपासून ते स्वप्न पाहिले असते. मग त्या कॅन्टीन मध्ये गेलो, त्याला चिठ्ठी दाखवली लक्ष्मणला, ते होता असतो कोवळ्या केसाचा, जाडा असा, मस्त हसतमुख चेहरा. काय सला, त्याला चिठ्ठी दाखवली,
मग तो पाहिल्यानंतर तू झाला ठीक आहे अरे राहा तू तुला जितके दिवस राहायचं म्हणजे हॉस्टेलला ॲडमिशन मिळेपर्यंत मला तुमची मदत हवी आहे. तर मग रात्री त्याच्या कॅन्टीनच्या खाली जे बाकडं आहे ना त्या बाकडाच्या खाली पेटी ठेवायचं आणि मग झोपायचं. मग म्हणजे एकदम गावाकडून आलेला मुलगा एवढ्या मोठ्या भव्य मुंबई शहरात म्हणजे तुम्ही दबून नाही गेले काही असा दबाव नाही आला किंवा असं नर्वस नाही वाटलं किंवा असं काहीतरी स्वतःबद्दल असं काहीतरी न्यूनगंड नाही वाटला म्हणजे असं काही वाटलं नाही. तुला खरं सांगू का बेफिकीर बेफिकिरी म्हणजे इतकं अफाट बेफिकिरी आणि डेअरिंग. नुकताच 20 वर्ष पूर्ण केलेला म्हणजे खळखळत रक्त म्हणतो ना आणि काय त्या वयात आणि असा स्वभाव होता म्हणजे काय म्हणतात ना पाय मारू तिथे पाणी काढू असं कॉन्फिडन्स असलेला माणूस भीती नावाची गोष्टच नाही आणि किती हाल काढलेले आपण नाही हाल जरी काढले कष्ट कष्ट जरी काढलेले असले तरी पण म्हणजे एवढ्या मोठ्या शहरात आपलं असं कोणी नाही म्हणजे ही भावना माणसाचं खच्चीकरण करते ऍक्च्युअली. पण तसं तुमच्या बाबतीत कधी झालं नाही. नाही नाही ओव्हर कॉन्फिडन्स ओव्हर कॉन्फिडन्स उलट जास्त आणि एक दोन दिवसातच मग कॉलेजमध्ये मुलं यायला लागले ओळखी वाढायला लागल्या. तर सोलापूरवरूनच एक चोपडे नावाचा आमचा विद्यार्थी आला होता त्याचा परिचय होता. मग त्याने आग्रह केला अरे माझ्या भावाचं इथे घर आहे आपण राहूया कशाला इथं कॅन्टीनमध्ये राहतो. मग त्याच्या भावाच्या तिथे तो काहीतरी इन्स्पेक्टर होता त्यांचा भाऊ आमच्या कमर्शियल डिपार्टमेंटच्या मागेच हायकोर्ट आहे आणि तिथं पोलीस क्वार्टर्स आहे त्या क्वार्टरमध्ये त्यांना घर मिळालेलं होतं. तर तिथे मग 2 दिवस मी राहिलो त्याच्या घरी आणि पहिल्यांदा टीव्हीवर टीव्ही पाहिलं मी जीवनात फर्स्ट टाइम पहिल्यांदा पूर्ण टीव्ही माहीत नव्हतं आणि छायागीत मध्ये देवानंदचं गाणं लागलं होतं. वाव कुठला प्रेम पुजारी मध्ये शोक यमे भोला जय फुलका कलर टीव्ही त्यांच्याकडे होतो म्हणजे पण तेव्हा सुरुवातीला ब्लॅक अँड व्हाइटच तिथे तिथे मी कलर टीव्ही पाहिलं त्यांच्याकडे ते जरा श्रीमंत माणूस होत. तर ते मला पहिल्या जीवनात मी टीव्ही तिथं त्यांच्या घरी पाहिलं आणि आणखीन एक आठवड्याभरामध्ये अशू आपटे जो आता कविता लिहितो खूप फेमस आहे आपट्याची पानं म्हणून कविता लिहितो दया हिवराळे आता हयात नाही आहे त्याच्यानंतर प्रेमसिंग राठोड रवींद्र साळवी हे आमच्या स्पर्धेचे प्रमोद कांबळे तो शिल्पकार प्रमोद कांबळे हे सगळे आम्हाला सिनियर होते. विजय जाधव तर आमचा GS होता इलेक्शन झालेलं आणि GS जाधव म्हणजे असे सगळे मित्रमंडळी होते. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे अनिल नाईक त्यावेळी फेलो म्हणून म्हणजे नुकताच पास झालेला आणि फेलो म्हणून होते आणि ते काय ते लॉनमध्ये बसून आमच्या वॉचमनचा मुलांचा जबरदस्त वॉटर कलर करायचे. तर मला फार आवडायचं अनिल नाईकचं काम त्यावेळी. तर दया हिरवाळेची ओळख झाली म्हणजे थोडं चांगलीच कारण कवी मनाचा होता आपटेही कवी होता म्हणजे आमचं ग्रुप जमलं. मग तो म्हणाला की चल आमच्या हॉस्टेलवर. मग त्याच्या हॉस्टेलवर एक आठवडा म्हणजे मला ऍडमिशन मिळाल्यानंतर आमच्या कलानगर हॉस्टेल आहे बँड्राला कलानगरमध्ये तर तिथे ऍडमिशनची जी प्रोसेस आहे तर त्याला साधारण 10-15 दिवस गेले. मग त्या 10-15 दिवसामध्ये कॅन्टीनमध्ये आठवडाभर 2-3 दिवस त्या चोपणींच्या घरी भावांच्या घरी आणि आठवडा की 1.5 आठवडा हिरवाळींच्या हॉस्टेलवर वरळीला
आणि तो मात्र मला अख्खी मुंबई दाखवली. पण मला सांगा, मुंबई पाहताना काय वाटलं? म्हणजे पहिल्यांदा तुम्ही समुद्र पाहिला असेल, पहिल्यांदा एवढी गर्दी पाहिली असेल, मुंबईच्या एवढ्या मोठ्या मोठ्या बिल्डिंग पाहिल्या असतील, पहिल्यांदा बोटी पाहिल्या असतील, गेटवे ऑफ इंडिया तुम्ही पहिल्यांदा पाहिलं असेल, तर काय रिएक्शन होती? म्हणजे सांगतो ना, म्हणजे उत्साह एवढा ना, म्हणजे आम्ही कॉलेज सुटल्यावर चालत जहांगीर आर्ट गॅलरीला जायचो. जहांगीर आर्ट गॅलरीला जाताना फोर्टमधून जावं लागायचं आणि मोठा रस्ता, अफाट गर्दी आणि दोन्ही साईडला दुकानच, म्हणजे पोर्च, त्या पोर्चमधून आम्ही चालत जायचो आणि गर्दी, म्हणजे एकमेकाचे धक्के लागलेले असायचे, इतकी गर्दी आणि दुकानच दुकान, ते सगळं शोरूम बघत कधी जहांगीर येते कळायचंच नाही, म्हणजे इतकं ते अफाट गर्दी, असंख्य, म्हणजे आपण विचारच करू शकत नाही की आपण चाललोय की काय, इतकं म्हणजे त्या जत्राच, म्हणजे आपल्या गावाला वर्षाला एकदा जत्रा, तर तिकडे दररोज जत्रा. तर तिथे जहांगीर आर्ट गॅलरीला आम्ही गेलो, जहांगीर आर्ट गॅलरी पाहिली, मग हे गेटवे ऑफ इंडिया, फर्स्ट टाइम समुद्राचं दर्शन, ते अफाट समुद्र पाहून, अथांग पाणी पाहिलं की ते सगळेच अगदी मंत्रमुग्ध होऊन जातात. काय पाण्यात जादू असेल बघा, पाणी पाहिलं की माणसाला फार आतून आनंद होतो, एक वेगळाच आनंद मिळतो, म्हणजे पाण्याचं हे वैशिष्ट्यच आहे. आणि त्यांच्या ज्या लहरी लाटा ज्या आहेत, ते सीझन सीझन पावसाळ्याच होतो, म्हणजे जून मध्ये, हो जून मध्ये, आणि मोठ्या मोठ्या दगडावर त्या लाटा आदळतात. फर्स्ट टाइम पाहिलं त्यांचा आवाज आणि ते लाटा, भरपूर लाटा, पाणी अंगावर तुषार उडायच्या, आणि मी असं अनुभवलं, पहिल्याच दिवशी अनुभवलं, वादळी पाऊस बर, आणि आता असंही तसंही भिजलोय आम्ही, भिजतच गेटवे ऑफ इंडिया पासून नरीमन पॉइंट वर आलो, मग नरीमन पॉइंट वर तर समुद्राच्या इतक्या मोठा लाटा की मेन रोड वर हायवे पर्यंत यायचं आणि सगळं आम्ही भिजून जायचं, आणि मला इतकी मजा आली, इतकी मजा आली, मी त्याला म्हणतो आपण चालत तिथपर्यंत जाऊ, तिथून मरीन लाईन वरून त्याचं शेवटचं टोक गिरगाव चौपाटी, म्हणजे असं ज्याला नेकलेस रोड म्हणतो, त्या अख्ख्या रोडवर आम्ही मजा करत, दोघेच दया हिवराळे आणि मी भिजत तिथपर्यंत गेलो. म्हणजे आज मी विचार करू शकत नाही की त्या दिवशी मी इतका प्रवास केला. आता मला सांगा, तुम्ही सोलापूर वरून येताना, म्हणजे मुंबईत येताना किती पैसे सोबत आणले होते, किंवा तुमची जेवणाची काय कंडिशन होती, म्हणजे कुठे जेवत होते, किंवा कसे दिवस काढले? सुरुवातीला मी माझ्या आठवणीप्रमाणे भावांनी मला 300 रुपये दिले होते आणि तिथे किती 5 रुपयाला राईस प्लेट त्या काळात, तेव्हा म्हणजे 82, म्हणजे त्या लक्ष्मणच्या कॅन्टीन मध्येच मिळायची 5 रुपयाला, लक्ष्मणच्या कॅन्टीन मध्ये मिळायचे, त्याच्यानंतर बाहेर, आणि लक्ष्मण कॅन्टीन मध्ये असं चपाती वगैरे नव्हती, त्यामुळे ते वडापाव, मिसळ किंवा चहा, टोस्ट, आमलेट, ब्रेड अशा प्रकारचे असायचे, आणि ते जेवणाचं नाही आहे, ते नाश्ताच. मग लॉनमध्ये बसून आम्ही ऑर्डर द्यायचो, त्यांची मुलं सगळीकडे यायची, म्हणजे जिथं बसल्या तिथे मुलं सर्व्हिसला यायची, म्हणजे कॅन्टीन मध्ये जायचं गरजच नाही, आपण जिथे बसलो तिथे मुलं यायची. तर साधारण 300 रुपयामध्ये महिना बघायचा आमचा, पण चांगलं जेवण आणि स्वस्त जेवण मिळण्यासाठी नको नको ते ठिकाणी जायचो, म्हणजे रेल्वे स्टेशनचं कॅन्टीन तिसऱ्या माळ्यावर आहे, तिथे राईस प्लेट स्वस्त आहे, मग आम्ही तिथे जायचो, म्हणजे हा शोध घेतला की कुठे जेवण स्वस्त मिळते. दुसरा
विटी स्टेशन जवळ पोस्ट ऑफिस आहे, जनरल पोस्ट ऑफिस, खूप मोठं ते इमारत जबरदस्त आहे, काळ्या दगडांचा इमारत. त्या पोस्ट ऑफिसमध्ये जेवण, जे तिथल्या कामगारांसाठीचे जेवण असायचे ते जेवण, महानगरपालिकेची बिल्डिंग, टाइम्स ऑफ इंडिया क्रॉस केला जिजेपासून तर मोठी बिल्डिंग आहे, आणि मला वाटतं चौथ्या की पाचव्या फ्लोअर लिफ्टने जायचं, लिफ्ट देखील पहिल्यांदा पाहिलं आहे. हो, मजा आली असेल. लिफ्ट देखील पहिल्यांदाच आयुष्यात अनुभवलं. आणि ते महानगरपालिकेचं लिफ्ट, तर तिथे जाऊन मग पाचव्या माळ्यावर त्या अर्ध्या तासात, तासाभरात पटापट सगळे लोक गर्दी व्हायचे आणि संपून जायचं. काय काम करावं तर ते लोक मुंबईचे लोक म्हणजे कामगार लोक सर्विस, अरे बाप भयान, म्हणजे आश्चर्यचकित करणार ते दृश्य असायचं. तेवढ्या वेळामध्ये त्या कॅन्टीनमधली सर्विस, कुपन द्यायचं, म्हणजे गर्दी इतकी मोठ्या हॉलमध्ये ते कोण बघणार, कुपन दिलं की कुपन सिस्टीम ही प्रथम मी पाहिलं तिथे. आणि महानगरपालिकेचं बिल्डिंग शिवाय कॉलेजच्या मागे रंगभवन आहे, मेट्रो साईडला जाताना त्या रंगभवनच्या इथे एक हॉस्पिटल आहे, आता नाव आठवत नाही, त्या हॉस्पिटलच्या कॅन्टीनमध्ये खूप सुंदर जेवण मिळायचं. असे आणि प्रत्येक वेळी आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी जायचो, आमचे चार पाच मित्र मिळून. बर, कॉलेजचा पहिला दिवस कसा होता, म्हणजे कॉलेजच्या पहिल्या दिवसाचे आठवण, म्हणजे कोणते सर आले किंवा क्लासमध्ये कसे गेले किंवा तुम्हाला कुठली काय शिकवलं पहिल्या दिवशी किंवा लेक्चर दिलं किंवा काय काय होतं पहिला? तर पहिल्या दिवशी खानविलकर सर, साळसकर सर, शानबाग सर, एम पी पवार सर आणि एस आर पवार सर, सगळ्या विद्यार्थ्यांनी एकत्र केलं, ओळख करून दिले. हेड ऑफ द डिपार्टमेंट खानविलकर सर होते स्कल्पचरचे, डी नंतर झाले, आधी होते. साळसकर सर हे प्रत्येक विभागाचे प्रमुख, मग आमचे प्रमुख जे आहे चार सर होते, म्हणजे एम पी पवार सर आम्हाला क्लासचे, एस आर पवार सर दुसऱ्या वर्षाला, तिसऱ्या वर्षाला साळसकर सर आणि चौथ्या वर्षाला शानबाग सर, असे प्रत्येक चार वर्षाचे विद्यार्थी डिप्लोमाला, असे प्रत्येक क्लास टीचर वेगवेगळे, पण सगळेजण मार्गदर्शन करायचे क्लास. मला एम पी पवार सर, मग एम पी पवार सरांनी असाइनमेंट दिली. पहिली असाइनमेंट मला नाक दिलं. अच्छा. नाक म्हणजे मायकल एंजेलोचं जे डेव्हिड नावाचं स्कल्पचर आहे, त्या स्कल्पचरचं नाक, डोळे, कान, ओठ असे पीस काढलेले होते, म्हणजे फक्त नाक, फक्त कान, ओठ आणि डोळे, आणि ते असाइनमेंट द्यायचं, म्हणजे इझलवर असं लावलेलं प्लॅटफॉर्मवर इथे नाक ठेवायचं आणि दुसरं नाक आपण मातीने करायचं. आणि त्याच्या आधी पहिल्या दिवशीचा जो असाइनमेंट होता नाक, त्याचं ड्रॉइंग करायचं, पेन्सिल ड्रॉइंग. अच्छा. पेन्सिल ड्रॉइंग करायचं. पहिल्या दिवशी सगळं ओळखच झालं, आणि मटेरियल काय काय आणायला सांगायचं, त्यांनी टूल्स विकत घ्यायला सांगितले. समोरच हिमालय म्हणून एक दुकान होतं, सगळे साहित्य तिथे मिळायचे. तर पेपर्स, पेन्सिल, पेन्सिल ड्रॉइंग कंपल्सरी. तर दुसऱ्या दिवसापासून असाइनमेंट, म्हणजे नाक तो पहिला असाइनमेंट, मग त्याचं ड्रॉइंग करायचं, ड्रॉइंग झाल्यावर मग ते मातीत करायचं. प्रत्येक दिवशी एक असाइनमेंट, दुसऱ्या दिवशी डोळा, मग कान, ओठ. म्हणजे फक्त नाक करायला एक दिवस, फक्त डोळा करायला एक दिवस. तर तुम्ही पूर्ण एक दिवस घेतला की तुम्ही किती वेळा? नाही, मला तासभर पण नाही लागले ड्रॉइंग करायला, तासभर. आणि ड्रॉइंग पण चांगलं होतं आहे तासभर. आणि मी आणि हे सगळं करून मी काय करायचो, सगळं क्लासभर फिरायचो, याचं काय चाललंय, त्याचं काय चाललंय. आणि तिसऱ्या वर्षाला म्हणजे ॲडव्हान्समध्ये एक मॉडल बसलेलं, आणि 10-12 विद्यार्थी त्याच्या अवतीभोवती आपल्या स्टँडवर त्यांचा पोर्ट्रेट करत होतो.
आणि डिप्लोमाचा वर्ग बंद होता. मग मी जायला लागलो तर सरांनी मला सांगितलं की आज जाऊ नको, तिथे निवड आहे, म्हणजे प्रवेश नव्हता. मग मॉडेल असं बसते आणि असं पोर्ट्रेट केलं जाते म्हणजे व्यक्तिशिल्प, हे मला तेव्हा कळलं. म्हणजे तिसऱ्या वर्गाला हे शिकवण्यात येते. त्यावेळी पहिला असाइनमेंट त्यांचा पोर्ट्रेट हेड होत. तर पहिल्या दिवशी हे झालं. मग दुसऱ्यानंतर त्याच्यानंतर हे जे नाक डोळे संपले, हात पाय सगळं एनाटॉमिकली एक एक अवयव. मग नंतर नेचर, म्हणजे कुठलं तरी पान आणायचं, त्याचे ड्रॉइंग करायचं आणि ते पान पानासारखं पान करायचं. आणि माझ्यावर खुश सगळे, कारण माझं काम खूप छान होतं. एमपी पॉवर आणि ते जे ड्रॉइंग करायचो ना, त्याच्यावर मार्क द्यायचे. आणि मला साधारण 8-9 कधी कधी 10, क्वचित 10, पण 8-9 माझ्या ऍव्हरेज असायचं ते ड्रॉइंगसाठी पण आणि त्या क्लेवर्कसाठी. असे ते दिवस होते. बरं, मग तुम्ही ते तिसऱ्या वर्षाचं जे पोर्ट्रेट म्हणजे तुम्हाला सांगितलं, तर तुम्हाला जायला बंदी केली चौथ्या वर्षाचं डिप्लोमा डिप्लोमाचं. मग तुम्हाला नको सांगितलं तरी तुम्ही गेले असाल, तुम्ही बघितलं असेल कुठून तरी. नाही नाही, दार बंदच होत सगळं, कारण न्यूड स्टडीच्या वेळी सगळं बंदोबस्त सगळं, म्हणजे विंडो पण बंद असतात आणि दार पण बंद असतात. ते म्हणजे टीचर लक्ष देऊन असतात ना कोणी आज झालं म्हणून. स्ट्रिक्टली वॉचमन, दोन वॉचमन होते आम्हाला, एक माती मळून द्यायला आणि हे सगळं लक्ष ठेवायला, दोन होते. आता नाव मला आठवत नाही, खूप हतकर माणूस होता तो, मस्त माती मळून द्यायचं. आणि पण मी काय करायचो, पण दिवशी माझं तास दीड तासात संपलं की मी भटकायचो. आणि मला पेंटिंग डिपार्टमेंटमध्ये पण ते जे अतृप्त राहिलं ना, आता मी खरं तर पेंटर व्हायचं होतं. मग डिपार्टमेंट परमिशन घ्यायचो सरांचं, माझं झालं की सर मी जाऊ का हॉलमध्ये जरा बघतो, ठीक आहे. ते तसंच ते काम चांगलं असल्यामुळे सरांना बरं वाटायचं, मला जाऊ द्यायचं. मग मी पेंटिंग डिपार्टमेंटमध्ये परमिशन घेऊन, तिथल्या क्लास टीचरचं परमिशन घेऊन आज जाऊन कसं काम, ड्रॉइंग कसं केलं जाते, पेंटिंग कसं केलं जाते, हे सगळं बघायचं. हे माझं छंद. मग म्हणजे पोर्ट्रेट करताना वगैरे कधी बघितलं किंवा नाही? दुसऱ्या वर्गाचे, तिसऱ्या वर्गाला त्यांनी पोर्ट्रेट दिलं होतं, तर ते माझ्या लक्षात आलं की पोर्ट्रेट कर, मी तिथेच जाऊन बसायचो बघायचो. तिथे बाकडा असायचं, ते बाकड्यावर बसून बघायचो कसं पोर्ट्रेट करतात. आणि मग मलाही वाटायला लागलं मी पोर्ट्रेट करू पोर्ट्रेट करू. मग मी सळसळायला, मग मी काय करायचो, एवढंसं माती घ्यायचो आणि छोटंच ते आपले जे टूल्स असतात ना, त्या टूल्समध्ये माती लावलं आणि मग हेड करत. आणि माझं छंदच होतं आणि असं सतत हातात माझ्या माती, म्हणजे मी बाहेर फिरत जरी असलो गार्डनमध्ये कॅन्टीनमध्ये सतत हातात माती आणि ते काही ना काही करणं, छोटं हेड करणं, असं माझं चालू असायचं. आणि हा माझा स्वभाव आमच्या साळसकर सरांना खूप आवडायचा, त्यांनी मार्क केलं होतं. म्हणजे त्यांनी नंतर खूप नंतर मला कौतुकाने सांगितलं. नाही, शिक्षक लक्ष फक्त क्लास पुरतच नसते, क्लासच्या बाहेरही विद्यार्थी काय काय करतात, म्हणजे पिंगळ टवाळी करणारे, अरे बापरे काय. आमच्या इथे गिरी नावाचा एक विद्यार्थी होता माझ्या क्लासमध्ये, दोन गिरी होते, एक डिप्लोमाला होता, ऍडव्हान्सला होता, तोही माझा चांगला मित्र झाला होता, आणि दुसरा गिरी आणि अजून काही जरा श्रीमंत वर्गातले मुलं होते, खूप आगाऊ होते. मग त्यांनी सगळ्यांची चेष्टा मस्करी करणं सुरू केलं होतं, पण मी मात्र कसं आहे, आपण त्यांच्यामध्ये सामील झालो की मग आपण ही चेष्टा करायला लागलो की तुम्ही ती चेष्टा, म्हणजे आणि मी कधीच माझी चेष्टा करू दिलेली, मी केलं नाही आणि करूही नाही दिलं. आणि मग ते काय, शेवटी मग ते ग्रुपिझम होतं. आणि आपण, मी फक्त काम काम एक काम, म्हणजे आपण आणि भावानी समजावून पाठवलं होतं. भावांचं हे फार ग्रेट असते बरं का, समजावून सांगणं, बघा आता अशा ठिकाणी तुम्ही चालले, कोणी नाही आहे आणि या वयात मुलींचे लफडे होतात, म्हणजे वयच असं असते की त्यापासून लांब राहणे, कारण आपल्याला जाणीव असायला पाहिजे की आपण कशासाठी गेलेलो आहे.
हे त्यांनी खूप समजावून सांगितलं होतं. त्याच्यामुळे काम एकटं काम. आणि मग आमच्या साळसकर सरांना हे सगळं आवडलं तर ते काही सिनियर विद्यार्थ्यांना कॉलेज सुटलं ना जहांगीर आर्ट गॅलरीला घेऊन जायचं. मग मलाही ते म्हणाले चल येतोस का जहांगीर आर्ट. मग मी त्यांच्यासोबत जायचो. त्यांनी मग ते जहांगीर आर्ट गेलेलो त्या कामावर चर्चा करायचे होते. फार हे पुस्तक वाच ते पुस्तक वाच. आणि पहिल्या फ्लोअरवर लायब्ररी होती आणि मी लायब्ररी जाऊन पुस्तकं चाळायचो. मग सगळे म्हणजे इतरही पुस्तकं तुम्ही चाळायचे की फक्त पेंटिंगचे स्कल्पचरचे? लायब्ररीमध्ये आर्टचेच होते. लायब्ररीमध्ये आर्ट. बरं झालं तू सांगितलं मला खूप चांगलं आठवण आली. कलानगर हॉस्टेल महिन्याभरानंतर कलानगर हॉस्टेलमध्ये ॲडमिशन मिळालं. मग कलानगर हॉस्टेलपासून बँड्रा स्टेशन एक साधारण 10 मिनिटाचं अंतर होतं आणि पायीच आम्ही जायचो. आणि तिथे वाटेमध्ये कलानगरच्या समोर गृहसंस्थान आहे. म्हणजे अख्खा मुंबईचं जे गृहनिर्माण केंद्र तर त्याचे ऑफिसेस आहेत, बिल्डिंग आहेत. त्या बिल्डिंगच्या प्रिमायसेसमधून गेट बंद असलं तरी भिंतीवरून उडी मारून आम्ही जायचो. आणि त्यावेळी तरुण असलं की काय उड्या मारायला काय विचारूच नको. आणि तिथे मला तिथेही त्या कॅन्टीनमध्ये पण मी जाऊन जेवायचो दुपारी सुट्टीच्या दिवशी. कारण त्यांचं मेस असायचं. आणि तिथे ग्राउंड फ्लोअरला महाराष्ट्रीयन लायब्ररी होती आणि मी त्या लायब्ररीचा मेंबर झालो. आणि तिथे मात्र हॉस्टेलच्या लाईफमध्ये म्हणजे हे तर 5 वर्षाच्या स्पॅनमध्ये 4 वर्ष रितसर आणि नंतर 1 वर्ष माझं मध्ये वाया गेलं ते नंतर सांगेन. पण ह्या 5 वर्षामध्ये मी जे वाचन केलं ते वाचनाचंही मी नंतर सांगतो कारण तो मोठा विषय म्हणजे जबरदस्त. तर तिथे लायब्ररीमध्ये ते पुस्तक मी तिथे वाचलं, साहित्यिक पुस्तक. आमच्या लायब्ररीमध्ये म्हणजे कॉलेजच्या लायब्ररीमध्ये सगळे मायकल अँजेलोचे पुस्तकं, पेंटिंगचे म्हणजे भरमसाठ भरपूर पुस्तकं वाचतात. इवन जे रेग्युलर येतात विद्यार्थी वाचायला तर तिथला जो व्यवस्थापक असतो तर त्यांना चांगलं कळते की कोण वाचतो कोण पाहतो. त्यांच्याशी चांगली उलट ते काढून द्यायचं तू हे वाच तू हे बघ. आणि आमचे जे थिअरीला मॅडम होत्या हेब्बर म्हणून हेब्बर मॅडम नलिन मेहोगत सिनियर लोकांना होती. मला फर्स्ट इयरला हेब्बर मॅडम होत्या आणि त्याही पुस्तक सजेशन करायच्या तुम्ही लायब्ररीमध्ये वाचा. मग किती दिवसांनी तुम्ही सोलापूरला परत आले पहिल्यांदा मुंबईला गेल्यानंतर? साधारण हे बघ जूनमध्ये मी गेलो होतो. जूनच्या 17 तारखेला काहीतरी गेल्याचं आठवते मला. जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर दिवाळी सुट्टीमध्ये मी गेलो म्हणजे 5 महिने. मग गेल्याबरोबर मी ठरवूनच गेलो होतो की आईचं पोर्ट्रेट करूया. कारण पोर्ट्रेट करताना पाहिल्यानंतर माझ्या मनात सुरू झालं होतं की आईचं करूया म्हणून. मग घरी आलो, घरी काय आई तर नुसतं रडायलाच लागली मला बघून. मग दुसऱ्या दिवशी आईला म्हटलं माती मळ मी एक स्कल्पचर करणार. मग तिने माती मळून दिला. मग माती मळल्यानंतर मग तिला मी सांगितलं की मी तुझं स्कल्पचर तुझं शिल्प कर तुझा स्कल्पचर करणार आहे. कारण त्यावेळी जरा तिकडची भाषा मुंबईची भाषा आहे. स्कल्पचर म्हणजे काय? तुझी मूर्ती है वेडा आहेस का? घाबरली ती. ते म्हणाले की मेलेल्या माणसांचं केलं जातं, जिवंत माणसाचं थोडी करतात. म्हणलं तसं नसते. आमच्या इथे कॉलेज जो जेव्हा म्हणजे 150 वर्षापूर्वीचं कॉलेज आहे नाही त्यावेळी 125 झाले होते. मी जेव्हा गेलो होतो तेव्हा 125 वर्ष झाले होते त्या कॉलेजला. तर 125 वर्षापासून असं केलं जाते. त्यावेळेचं पोर्ट्रेट अजूनही आहे. आणि आमच्याकडे जे मॉडेल असतात म्हणजे 30-40 वर्ष तिथे काम करतात म्हणजे म्हातारे झाले तर ते मेले नाही आहेत असं काही नसते.
मग नाही नाही मी नाही बसत मी नाही बसत मग तिला आग्रह केला बसावंच लागलं मग शेवटी घाबरत काव्यना माझ्या हट्टापायी ती तयार झाली मग कॉलेजमध्ये कसं स्टँड वगैरे असतं घरी कसलं स्टँड मग खालीच जमिनीवर आणि त्यावेळी काय टॉवेल घालून आणि खालीच मी स्टार्ट योगा योगाने भावांच्याकडे त्यांना फोटोग्राफीची आवड असल्यामुळे कॅमेरा होता त्यावेळी त्यांनी फोटो काढलेले ते फोटो आता बघायला मिळेलच आणि साधारण वाटतं वाटतं 3-4 दिवस मी काम केलं आणि खूप सुंदर काम केलं आणि माझ्या मते जे माझं पहिलं पोर्ट्रेट आहे आज तर एक माझं ते सर्वात आवडतं स्कल्पचर म्हणजे कोणी विचारतात ना आवडतं म्हणजे त्यात एक जे आईची माया आहे ते म्हणजे आईला खरं तर मॉडेलची गरज नाही ते मनात एवढी बसलेली आहे तर ते सगळं पाठ आहे आईचा चेहरा त्याच्यामुळे डोळे बंद केलं तरी आईचा चेहरा दिसतो मला तर त्याच्यामुळे ते सगळं उतरलं त्याच्या देवीचे व्रण होते त्याच्या सही इथे खड्डा होता ते मग आणखीन एक गंमत सांगतो पहिल्या दिवशी काम सुरू केलं दुसऱ्या दिवशी आई म्हणाली की बाबा रे मला एवढी भीती बसली होती की स्वप्नात मी मेली असं मला स्वप्न पडलं म्हणजे धास्ती अशी की ती मेली होती स्वप्न कारण मूर्ती बनवत म्हणजे मेल्याला माणसांचं केलं जाते ना असा गैरसमज आहे मग आईचं ते केलं आणि मोल टाकलं बर तुम्ही जेव्हा अम्माचं स्कल्पचर केलं तेव्हा त्यांची काय रिॲक्शन होती पहिल्या दिवशी तिला आश्चर्य वाटायचं कसं करतो मग हळूहळू पहिल्या दिवशी काय तिला काही वाटलं नाही मग दुसऱ्या दिवशी थोडासा आकार आला मग आकार आल्यावर तिला ते आनंद वाटायला लागला मग ती रिस्पॉन्स द्यायला लागली आणि मग व्यवस्थित बघायला म्हणजे साधारण आम्ही दररोज 2-1 तास काम करायचो म्हणजे अर्धा अर्धा तासाला तिला मी उठायला द्यायचो तिची जे पद आणि ते खूप बुटकी होती माझ्यापेक्षा बुटकी आणि ते सगळं शोल्डर लहान ते सगळं जसं ते तसं केलं आणि शेवटी जेव्हा झालं तिला म्हटलं संपलं संपल्यानंतर तिला एवढं तिने येऊन बघितलं एवढं आनंद झालं आणि बाबा रे माझा म्हणून तिच्या डोळ्यात पाणी आलं असं गालावर हात फिरवलं असं हीच हीच दाद का परमानंद काय ठीक आहे आज इथेच